नमस्कार अर्चना स्पेशल रेसिपीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत गणपती बाप्पाच्या पूजेसाठी किंवा इतर कोणत्याही पूजेसाठी सव्वा वाटी प्रमाणात बनवला जाणारा प्रसादाचा शिरा बघूयात सत्यनारायण पूजेसाठी पण असा शिरा बनवतात आणि गणपती बाप्पाच्या विसर्जना दिवशी पण असा शिरा तुम्ही बनवू शकता प्रसादाचा शिरा बनवायला सुरुवात करूया कढई घेतली आहे कढई गरम झाल्यावरती मी वाटीचं प्रमाण घेतलं आहे आता यामध्ये एक वाटी रवा घालूयात जाड रवा घेतलाय मी शक्यतो जाड आणि बारीक दोन्ही मिक्स करून घ्यायचा छोट्या वाटीने सवा वाटी घेतलं तरी चालेल मी रवा अगोदरच भाजून ठेवला होता किराणा भरल्यावर कोरडा रवा भाजून ठेवायचा म्हणजे तो रवा खराब होत नाही आता मी एक वाटी रवा घेतला आहे त्यासाठी मी एक वाटी तूप घेतलंय आता त्याच वाटीच्या प्रमाणाने एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलंय रवा आणि तूप आहे तोपर्यंत दूध आणि पाणी गरम करण्यासाठी ठेवूयात रवा भाजून झाल्यावरती यामध्ये मी काजू बदाम बारीक करून घातले आहेत छान असा रवा बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे रवा जेवढा छान भाजला जाईल तेवढा छान आपला शिरा तयार होईल रवा भाजल्यावरती त्याच वाटीने एक वाटी मी साखर घातली आहे याच वाटीच्या प्रमाणाने सव्वा वाटी पण घेतलं तरी चालेल अर्धी च चा, अर्धा चमचा वेलची पूड मिक्स करून घेऊयात रवा भाजल्यावरती वेलची पूड घालायची रवा जेव्हा तूप सोडतो त्यावेळेस आपल्याला दूध आणि पाणी गरम करून घेतलेलं घालायचं थंड पाणी दूध घालायचं नाही रवा चिकट होऊ शकतो गरम केलेलं पाणी आणि दूध घालायचं आहे मिक्स करून घेऊयात सतत असं मिक्स करत राहायचं एक दोन ते तीन मिनिटानंतर हा रवा आपला घट्ट होऊन येईल यामध्ये केळी घातली तरी चालेल मध्यम ते बारीक गॅसवरती सतत असं मिक्स करत आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे मस्त आता दोन ते तीन मिनिट झाली आहेत तूप भरपूर घातल्यामुळे कढईला चिकटत नाही कढईपासून आपला हा शिरा वेगळा व्हायला हो सुरवात झाली आहे एक पाच ते सहा मिनिटे असंच आपल्याला मिक्स करून हा रवा सुटसुटीत शिजवून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिटे झाली आहेत आता आपला हा शिरा आहे तो तूप सोडायला सुरुवात झाली आहे या पद्धतीने झाला की गॅस बंद करायचा जसा थंड होईल तसा आणखीन घट्ट होऊ होऊ लागतो मस्त असा आपला प्रसादाचा शिरा तयार झाला आहे गॅस बंद करूयात आणि डिशमध्ये काढून घेऊयात गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी प्रसादासाठी असा शिरा नक्की ट्राय करून पहा अगदी परफेक्ट प्रमाणात आणि खूप छान तयार होतो आपण परफेक्ट तूप घातल्यामुळे पण आपला हा शिरा तूप पण सोडायला सुरुवात झाली आहे वरती तुळशीचं पान ठेवूया जास्तीचं तूप बाजूला निघतं त्यामुळे खायला पण छान लागतो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद